नाशिक शहरातून एक ब्रेकिंग न्यूज आहे. माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाचं पथक दाखल झालं. नाशिक पोलिसांचा मोठा फौजपट्टा तैनात करण्यात आला आहे. मुंबई नाका परिसरात हे कार्यालय आहे. माजी आमदार वसंत गीते आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते देखील तिथे दाखल झालेले आहेत कार्यालयाजवळ. मात्र सूडबुद्धीने महानगरपालिका कारवाई करते असा गीतेच्या समर्थकांचा आरोप आहे. वसंत गीते हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आहेत, माजी आमदार आहेत. शहरातील मुंबई नाका परिसरात वसंत गीतेंचं कार्यालय आहे आणि या कार्यालयावर आता नाशिक महानगरपालिकेचं अतिक्रमण विभागाचं पथक आहे ते तिथं दाखल झालेलं आहे. मात्र त्यावरून या मुंबई नाका परिसरात तणाव निर्माण झालेला आहे. आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी तब्रेज शेख आपल्यासोबत आहे. तब्रेज, मुंबई नाका परिसरात सध्या काय चित्र आहे? वसंत गीते तिथे दाखल झालेत का? काय सद्यस्थिती आहे आणि नक्की अतिक्रमण कुठं केलेलं आहे? परिसरात उंबाटा गटाचे माजी आमदार वसंत गीते यांचं संपर्क कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या शेजारी चहाचे टपरे आणि इतर जे टपरे ठेवण्यात आलेले होते. मात्र आता अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्याला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आमदार समर्थक जे आहे, वसंत गीते समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहे. त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी देखील केलेली आहे आणि अतिक्रमण कारवाईच्या विरोधात ते घोषणाबाजी देखील करत आहे. एकूणच सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचं देखील वसंत गीते समर्थक. एक महत्वाचा मुद्दा, जे संपर्क कार्यालय आहे ते अतिक्रमणमध्ये येतंय का? बरोबर आहे. जे संपर्क कार्यालय आहे त्याच्या शेजारी जे दुकानं लावण्यात आलेले आहे ते सगळे अतिक्रमण मध्ये आहे. मात्र हे अतिक्रमण नगरपालिकेचं नसून हे एसटी महामंडळाचं आहे आणि त्यामुळेच हे कारवाईला आता जे वसंत गीतेचे समर्थक आहे ते विरोध करत आहे. कारण हे अतिक्रमण जे नगरपालिकेचं जे काम असतं ते नगरपालिकेच्या हद्दीतलं अतिक्रमण काढायचं असतं. मात्र जे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ते अतिक्रमण जे दुकानं लावलेले आहे ते आपले एसटी महामंडळाचे जागेवर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता विरोध करण्यात येत आहे. तब्रेज, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही या घडामोडींकडे लक्ष ठेवा, वेळ येऊन तुमच्याकडे आम्ही माहिती घेत राहू. मुंबई नाका परिसरात गीतेंचं संपर्क कार्यालय, त्याच्या शेजारीच महामार्ग एसटी स्टँड आहे. मात्र या महामार्ग एसटीच्या अधिकारात ही जागा आहे असं समर्थकांचं म्हणणं आहे.